नमस्कार, आपण पाहत आहात अमरावती सिटी न्यूज। मित्रांनो, सध्या भातकुली शहरात अवैध धंद्यांना ओत आल्याचे दिसून येत आहे। भातकुली शहर हा अवैध दारू विक्रीसाठी नेहमीच चर्चेचा विषय ठरतो, परंतु आता तर नकली बनावटी देशी व इंग्रजी दारू भातकुली शहरातून आजूबाजूच्या संपूर्ण गावातच नाही तर अमरावती शहरातही पुरवल्या जात असल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी समोर आली आहे। मित्रांनो, भातकुली बस स्टॉप, टेकडीपुरा, शांतीनगर, साई योगी लॉन, शासकीय रुग्णालयाजवळ, भातकुली प्लॉट तसेच भातकुली आसरा रोड अशी अनेक ठिकाणे अवैध दारू विक्रीचे केंद्र बनले असल्याचे सूत्रांनी समोर आले आहे। यातील विशेष म्हणजे साई योगी लॉन या हॉटेलमध्ये सीपी स्क्वॉडने अवैध दारू जप्त केली होती। यासोबत शस्त्र व फोर व्हीलर गाडीही जप्त केली होती। तसेच भातकुली पोलीस स्टेशनच्याही लहान मोठ्या कार्यवाया या लॉन मध्ये होत असतात, परंतु तरीही या साई योगी लॉन मध्ये अवैध देशी विदेशी बनावट दारू अवैधरित्या नागरिकांना पुरवल्या जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये नागरिकांना फक्त दारू पुरवल्या जात नसून तेथे बसण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे। मित्रांनो, आश्चर्याची बाब म्हणजे येथे कोणत्याही प्रकारचा परवाना नसताना अवैधरित्या बिनधास्तपणे दारू विकल्या जात आहे व जिल्हा प्रशासन हे झोपेचे सोंग घेऊन बसले आहे हे स्पष्ट दिसत आहे। असे का? यावर आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटू या नवीन बातमीसह। तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज।